नमस्कार मित्रांनो गेट हेअर्दिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो हे जे तुम्ही पाहताय हे जे मिश्रण आहे याच्या वापराने चेहऱ्यावरील काळे डाग ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स सुरकुत्या चे त्वचेचा जो कोरडेपणा असतो तो कोरडेपणा व वा वांग आणि मुरमाचे डाग त्याचप्रमाणे खड्डे कमी होणार आहेत मित्रांनो हे मिश्रण आहे ते दोन वस्तूपासून बनलेले आहे आणि आने हे अनेक रोगावर गुणकारी आहे पायाच्या भेगा टाजदुक्की व्हेरिकोज व्हेन्स व केस गळती तसेच केस पांढरे होणे यापासून वाचवण्यासाठी हे मिश्रण अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो बघा मला बऱ्याच वेळा कॉमेंटमध्ये असं विचारलं गेलं की सर माझे शरीर पहिले गोरे होते आता सरास सावळे झाले आहे किंवा अंगाचा रंग काळा पडला आहे हा रंग किंवा पूर्ण शरीर गोरे कसे होईल यासाठी एक उपाय सांगा तर मित्रांनो हा उपाय त्यासाठी खास असून आंघोळ करण्यापूर्वी या मिश्रणाने संपूर्ण शरीराला मालिश करून त्यानंतर आंघोळ केली तर तुमचं शरीरावर जो काळेपणा आलाय सुरकुत्या आल्यात डाग आलेत किंवा इतर काही जे त्रास आहे त्वचा रोग कुठले असतील ते सर्व कमी होऊन स्किन ग्लो होईल ब्राईट होईल आणि तेजस्वी होईल असं हे मिश्रण आहे असा हा उपाय आहे आता हे मिश्रण बनवायचे कसे आहे ते पाहूया त्या अगोदर व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कृती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यात आपण पहिला घटक घेणार आहोत ते म्हणजे तिळाचं तेल मित्रांनो तिळाचं तेल हे किराणा दुकानात तसेच अनेक प्रकारच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होतं तिळाच्या तेलाला इंग्लिशमध्ये सीसम ऑइल असं म्हणतात सामान्यपणे काळ्या तिळाचं तेल अधिक गुणकारी असतं तिळाच्या तेलामध्ये लिनोलिक ॲसिड असते जे त्वचेला खराब होऊ देत नाही जी खराब झालेली त्वचा असते ती दुरुस्त करून सतेज बनवते मित्रांनो रोज रात्री याची जर नुसती आपण तळपायाला मालिश केली तर आपली दृष्टी खूप वाढते चष्म्याचा नंबर कमी होतो केसांना लावल्या तर केसगळती कमी होऊन केस वाढतात मित्रांनो हे तिळाचं तेल आपल्याला साधारणतः एक चमचा घ्यायचा आहे तुम्ही आवश्यकतेनुसार दोन चमचे देखील घेऊ शकतात नंतर आपल्याला यात मिक्स करायचा आहे जो दुसरा घटक आहे तो म्हणजे इरण तेल याला इंग्लिशमध्ये कॅस्टर ऑइल म्हणतात आणि हे किराणा दुकान किंवा बऱ्याच जे मेडिकल आहे त्या मेडिकलवर हे सहज उपलब्ध होतं मित्रांनो बघा हे जे आहे तेल ते पोट साफ करण्यासाठी खूप पूर्वीपासून वापरलं जायचं आणि पोट साफ करण्यासाठी रामबाण उपाय म्हणून ते पूर्वीपासून वापरात आहे फक्त पोट साफ करणे एवढंच ह्याचा उपयोग नसून हे त्वचेसाठी आणि केसासाठी खूप खूप गुणकारी आहे मित्रांनो ह्या एरण तेलामध्ये रिसॉनॉलिक ॲसिड असते जे त्वचेचा पोत किंवा त्वचेची जी क्वालिटी आहे ते सुधारण्यासाठी एकदम उपयोगी असून यामुळे त्वचा चमकदार सतेज तेजस्वी तेज बनते व त्याच्यावरचे जे काळे डाग मस्सा तीळ किंवा जे खड्डे पडले ते कमी करण्यासाठी हे तेल अत्यंत उपयुक्त आहे हे देखील तेल आपल्याला साधारणतः एक चमचा या मिश्रणात मिक्स करायचं आहे मित्रांनो तुमच्याकडं जर जेतून तेल किंवा ऑलिव्ह ऑइल जर उपलब्ध असेल तर ते देखील तुम्ही समप्रमाणात एक चमचा यात मिक्स करून वापरू शकता पण हे ऑलिव्ह ऑइल प्रत्येक वेळेस मिळणं शक्य नाही अशा वेळेस तुम्ही जे हे दोन घटक आहेत जसं एरण तेल आणि तिळाचं तेल हेच एकत्र करून हे तेल बनवायचं आहे आता याचा वापर थोडक्यात समजावून घेऊ ज्यांना चेहऱ्याची समस्या आहे किंवा चेहऱ्यासाठी वापरायचे आहे त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हळवार मालिश करून लावावे याचं खूप कमी प्रमाण चेहऱ्यासाठी वापरलं जातं खूप जास्त प्रमाणात लागत नाही आपण जर एक एक चमचा जरी मिक्स करून बनवलं ते आपल्याला साधारणतः आठ ते दहा दिवस पुरतं त्यानंतर तुम्ही नवीन बनवू शकता ज्यांना टाचदुःखी हातापायाचे जळजळ किंवा पायाचे पाया भेगा यावर वापरायचे त्यांनी संध्याकाळी हातापायांची मालिश करून तसंच ठेवून सकाळी धुऊन टाकावे ज्यांना केसांना वापरायचे त्यांनी केसाला लावावं हळवार मालिश करावे आणि सकाळी केस धुऊन टाकावे हा उपाय सलग एकवीस दिवस करावा एकही दिवस गॅप राहू नये नंतर रिझल्ट व्यवस्थित मिळणार नाही त्यामुळे रोज हा जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील आणि जे व्हिडिओच्या सुरुवातीला जेवढ्या समस्या सांगितल्या होत्या तेवढ्या समस्या दूर होतील आणि तुम्हाला काय परिणाम मिळतात ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये दे, कॉमेंटमध्ये टाकू शकता व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा